नदीकाठच्या गावांमध्ये पावसाळ्यात सतत पूरजन्य परिस्थिती उद्भवत असते. अचानक नदीला येणाऱ्या पुरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि स्थानिकांची मदत करण्यासाठी आता NDRF ने नवी सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदोरी सायखेडा परिसराला दरवर्षी गोदावरीच्या पुराचा विळखा पडतो. दरवर्षी पुरात सापडलेल्या ग्रामस्थांची सुटका करण्यासाठी NDRF ला येथे धाव घ्यावी लागते. यावर्षी पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि ग्रामस्थांची मदत करण्यासाठी NDRF ने चांदोरी आणि सायखेडा येथील पट्टीचे पोहणारे तरुण आणि ग्रामस्थांना पूरपरिस्थितीत कसं मदत कार्य करावं याचं प्रशिक्षण दिलं. याबरोबरीनं स्थानिक ग्रामस्थांना पूरपरिस्थितीमध्ये घ्यावायची काळजी याचंही प्रशिक्षण NDRF ने दिलं. यावेळी स्थानिक महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही या कालावधीत घ्यायच्या काळजीचं प्रशिक्षण मिळालं. सायखेडा, करंजगाव, चाटोरी, तत्सम जे नदीकाठचे गाव आहेत त्या ठिकाणी जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा संभाव्य जे काही पुराचे धोके आहेत ते टाळण्यासाठी आज या ठिकाणी NDRF ची टीम आलेली आहे. कलेक्टर महोदयाने बताया है कि चंदौरी साईखेड़ा एरिया में जाकर हमारे लोगों को प्रशिक्षित करें जिससे कि बाढ़ से बचाव किया जा सके. ये दो गांव को हमने प्रशिक्षित कर दिया है और आगे जो भी और दो चार गांव हैं उनको प्रशिक्षित करेंगे. गोदाकाठच्या परिसरात असलेल्या पूरपरिस्थितीचा फटका बसणाऱ्या गावांमध्ये हे प्रशिक्षण झाल्यानं ग्रामस्थ तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. NDRF ने आम्हाला जे प्रशिक्षण दिले ते खूप महत्त्वाचे आणि खूप मोलाचे होते. इथं सायखेड्यात म्हणजे चांदोरीच्या आसपास नदी गोदाकाठच्या परिसरात म्हणजे नेहमी पुराचा फटका बसत असतो दरवर्षी, तर त्यांनी आमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण घेतल्यानंतर आमच्या आपत्ती व्यवस्थापनाची टीम चांदोरी सायखेडा अशी सज्ज झालेली आहेत. येणाऱ्या पुढील काळामधील पूर परिस्थितीमध्ये सर्व बचाव कार्यासाठी आम्ही नक्कीच त्याचा उपयोग करू आणि सर्वांना बचावण्याचे आम्ही प्रयत्न करू. आगामी काळामध्ये या प्रशिक्षणातील ज्ञान आणि सरावाचा फायदा आपल्याच लोकांच्या बचावासाठी करू अशी भावना प्रशिक्षित तरुण तरुणी व्यक्त करत होते हेच या प्रशिक्षणाचं यश मानलं जातंय. चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक.